तर मला पुष्कळ जण एक प्रश्न विचारतात, तुमच्या बहिणीचे लव्ह मॅरेज झाले आहे का? छोट्या बहिणीचे तर नाही, माझ्या लहान बहिणीचं अरेंजेस मॅरेज आहे, पण तिच्या मिस्टरांना काही प्रॉब्लेम नव्हता, माझ्या घरी यायचा पहिलेपासून सुद्धा नव्हता, तिच्या लग्नाची सुद्धा मला पत्रिका आली होती पण नव्हती गेली, काही फॅमिली मॅटर होते, तिच्या मिस्टरांना कोणचाच कधी प्रॉब्लेम नव्हता, ना आज ना कधी ना नंतर पण, त्यांचं नेचर चांगलं आहे म्हणूनच माझ्या मिस्टरांचं त्यांचं नेहमी पटतं, आणि विचारसुद्धा थोडे सारखेच आहेत दोघांचे, आणि आम्ही कुठे फिरायला जायचं असेल तर सुद्धा मी त्यांना विचारते, कारण का मला माहेरचं म्हणून असे माझी मोठी ताई, माझी लहान बहीण आणि माझी आई हे असेच व्यक्ती आहे माहेरचे, मला जसं मी सांगितलं मोठ्यावर मोजण्याजोगे लोक आहेत बस हे तीनच आहे, आणि माझंच इंटरकास्ट मॅरेज झालं आहे, माझ्या बहिणीचं नाही आहे झालं आहे, पण तरी आमचं बॉन्डिंग इतकं चांगलं आहे, इतकं स्ट्रॉंग आहे की आम्ही आमच्या नात्याचा आमच्या लग्नाचा परिणाम आमच्या नात्यावर कधीच झाला नाही, आम्ही जसं पहिले होतं तसंच राहतो, उलट त्याच्यापेक्षा जास्त आमच्यामध्ये प्रेम वाढलेलं आहे, म्हणून आमच्या बहिणीमध्ये वाद नाही होत. आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मी आणि माणसमध्ये कसे आहात, तर चला आता करत आहे मी मूंग पकोडे, आणि मूंग पकोडे बहिणी पण आल्या आहे मेघा बहिणी, आणि तुम्हाला जसं माहितीच आहे छोटी बहीण आली, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि 5 वाजता नाश्त्याला आज मी करत आहे मूंग पकोडे. मूंग पकोडेची रेसिपी कमेंटमध्ये टाकून देईन मी, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तू मला पुष्कळ जण विचारतात, आणि तुम्ही थोडीशी दाखवून देईन तुम्हाला मी काय काय करते, तर ही डाळ 1 घंटा मरू टाकली होती, आणि आता 1 घंट्यानंतर चांगली पिसून घेतली, याच्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकते, 1 वाटी रवा, थोडीशी तीळ टाकते याच्यामध्ये, आणि हिरव्या मिरच्याचा पेस्ट टाकते याच्यामध्ये. तुम्हाला दाखवते बघा वहिनीबाईसाठी करत आहे पकोडे, काहीतरी वेगळं करा म्हणते पाय आपल्याला, म्हणजे वेगळं करायचं ते खाऊन बोर झाली म्हणते, चिवडा लाडू करंजा नका देऊ म्हणते, वेगळा नाश्ता द्या म्हणून पकोडे करत होते. बघा आता याच्यात टाकत आहे मी मुगाची डाळ, जसं तुम्हाला सांगितलं याच्यात टाकत आहे रवा, हिरवी मिरची आहे हे, याच्यामध्ये जिरं टाकलं आहे, आणि थोडीशी तीळ हे याच्यात टाकून घेतले आहे मी, हिरव्या मिरचीचा ठेचा, रवा, आता टाकत आहे आपण याच्यामध्ये बेसन, बेसन किती टाकते दाखवते तुम्हाला, बघा बेसन टाकत आहे मी, बेसन जास्त नाही टाकायचं आपल्याला, 1 वाटी बेसन टाकायचं आहे याच्यात, आता टाकायची हळद, हळद टाकली मी 1 चम्मच, आणि बस आपलं झालं रेडी बॅटर भज्यांचं, थोडीशी ताकद तीळ, याच्यात म्हणजे लाल तिखट टाकलं नाहीये मी, हे बघा आता छान बॅटर तयार करत आहे, पोहा टाकलं, आता वहिनी वहिला जरा वेगळं खायचं आहे म्हणते, तोंडाला चव नाही आहे म्हणते, चुड्या करंजानं पांचटपणा केला म्हणते जरा जिकडे तिकडे, आता हे घे काय भरत कडे घे, चला वाव मस्त सेंट येतोय, कधी काढतो कधी खातो असं झालं, झाले पकोडे माझे, आता मी खात आहे पकोडे, आणि मुली पण बसत आहे सोबत खायला, आणि मस्त झाल्या क्रिस्पी क्रिस्पी, त्याची रेसिपी मी पहिले पण टाकलेली आहे, आता पण व्हिडिओमध्ये शॉर्ट सांगितलंय तुम्हाला, नाश्ता झाला अजून जेवणाचा टाइम व्हायचा आहे, आता वाजले संध्याकाळचे 6, आता 8 वाजता जेवण करू आम्ही, जेवणाला बघू काय भेटायला काय करायचं, तर चला झाले माझे आता पकोडे खाणं, आणि तुम्हाला माझी बहीण दिसत नसेल तर ते फिरायला गेले आहे, सकाळी जेवण केलं तिने तेव्हा फिरायला गेली, मग आता बाहेर येऊन आता आलो, नाश्ता केला तिने आमच्यासोबत, मग पुन्हा तिला म्हटलं जा थोडंसं अजून फिरू नये, कारण का जास्त दिवस राहणार नाही, मग कुठंच जाणं होत नाही तिचं, एकदा तिचं काम चालू झालं घरीच, जसं तुम्हाला माहिती तिचं बुटीक आहे त्यामुळे तिला बिलकुल वेळ मिळत नाही कुठं जायला, सतत कामं राहतात मग घरात, आणि अजूनही तिला इतके फोन येऊन राहिले कधी येतात ताई घरी ब्लाऊज हे करायचे, तिचं बुटीक छान चालतं ना, त्यामुळे मग घरी गेलं का कामाला लागावं लागतं, म्हणून तिला म्हटलं थोडीशी फिर, आणि मुलांना घरीच ठेवलंय आम्ही,
तर म्हणून दोघच जण गेले आहेत ते. तर तुम्हाला दाखवतो मुलं घरी, मुलींनी काय केलं तर बघा. आमच्या मुलींनी बघा काय केलं घरी. बेडरूम केली छोटीशी, छोट्या घरामध्ये बेडरूम केली. ही बघा, ही एक बेडरूम केली है ना शुभ्रा. ही शुभ्रानी हे एक बेडरूम केली उषांची, जे लहानपणी खेळ खेळत होते. आणि ही छोटा एक काय म्हणतात त्याला, सोफा केला त्याने, छोटा मिनी सोफा केला. आणि ही छोटी बेडरूम केली आहे. तर बघा लहानपणीच्या खेळणं आठवते, यांचं खेळणं बघून आपल्याला पण कसे लहानपणी आपण पण खेळत होतो हे बघा. आणि हे बघा आमच्या घरचे मेन माणसं बघा. हे बघा, हे बघा, हे बघा मुलां मुलीत बघा काय फरक असतो. क्रिएटिव्हिटी मध्ये बघा किती फरक आहे. हे बघा, हे पा, हे पा, हे पा. चला आता चालू झालं आहे यांचं हे आणि यांचं हे. तर चला खेळणं चालू राहील. माझे काम पेंडिंग पडले ते मी करतो. आमची बहिणाबाई आल्यानंतर अजून पसारा नको दिसायला. आणि तुम्हाला खरंच दाखवतो मी किचनचा ताल बघा. मी सकाळी म्हणजे पूर्ण किचन झाली, पकोडे खाल्ले. वहिनी पण आला होत्या, मेघा वहिनीची आजोबांची तब्येत बरी नाही, त्यामुळे मग त्या भेटायला आली मेघा वहिनी. आणि त्यांनी पण आम्हाला संडेला सांगितलं घरी जेवण करायला सगळ्यांना. तर हे बघा कसं, तर त्या म्हणून लवकर गेलं नाही तर मी त्यांना थांबवलं होतं मेघाला. पण तिच्या आजोबांची तब्येत नव्हती त्यामुळे तिला जावं लागलं आणि टिकली फिरकी झाली आहे ना. तर बघा आता हा सगळा पसारा अजून दाखवते तुम्हाला किती झाला. आता हे रूम तर तुम्ही विचारूच नका. हे रूम बघा कशी झाली आहे. आता हे सगळं पहिले मी करते, कपडे व्यवस्थित ठेवते. तुम्हाला माहिती आहे एवढे जण असलं म्हणजे होतच ना घरामध्ये. आणि मुलांना चिडचिड नाही करता येत ना, एवढ्या दुरून येतात आपल्याशी. थोडं त्यानिमित्तच त्यांना एन्जॉय करायला मिळतं. कामं तर 12 महिने राहतात आणि मला असं क्लिनिंगची खूप सवय आहे. पण असो मुलं असले म्हणजे होतात. दाजी बिलकुल मला वॉर्निंग दिली, बिलकुल मुलांना चिडचिड नाही करायचं. जिथे जे टाकते ते टाकू दे, त्यामुळे जे म्हटलं ते करू देत आहे मी. तर चला आता मी पूर्ण कामं करते, इथंच ब्लॉग माझा एंड करते आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय. तर यांचं घरकुल चालूच आहे. गव्हर्नमेंट पैसा देऊ न देऊ, घरकुल बांधायला यांचं मस्त चालते. कधी मोडता येते, कधी चालू ठेवता येते, आहे की नाही. बघा किती छान घरकुल केलंय पोरींनी.